आता आपण सांगोला इथे आहे. हे पोमेग्रेनेट डाळिंबाचा फार्म आहे आणि इथे आपण जे क्रॉप कवर आहे त्याचा वापर केलेला आहे. याचा उद्देश असा आहे की उन्हापासून पिकाचं संरक्षण व्हावं, जे फळं आहेत त्याच्यावर उन्हापासून जे काही डाग पडतात ते डाग पडू नयेत आणि चांगल्या क्वालिटीचं उत्पन्न निघावं. त्याचबरोबर जे काही फ्रूट बोरर फळमाशी आहे त्याचा जो प्रादुर्भाव होतो तो कमी व्हावा. आता इथं जर आपण बघितलं, ही जी लागवड आहे ती दक्षिण उत्तर लागवड आहे आणि हा 10.5 फूट रुंदीचा क्रॉप कवर इथं वापरलेला आहे कारण झाडांची बऱ्यापैकी साईज आहे. आता हा पेपर टाकताना असं केलेलं आहे, इकडं पूर्व आहे, पूर्वेसला थोडा जास्त एका साईडला आपण पेपर घेतलेला आहे कारण दुपारी 12-1 वाजेपर्यंत पूर्वेकडून जे काही ऊन येणार आहे त्याच्यापासून झाडांचं आणि फळाचं संरक्षण व्हावं हा उद्देश आहे. आणि ह्या साईडला जर बघितलं तर असं लक्षात येईल की जो क्रॉप कवर आहे तो थोडा वरती आहे, म्हणजे इकडून झाड जरा उघड आहे. याचं कारण असं की ऊन आहे ते सकाळी पूर्वेकडेच जास्त असतं आणि दुपारी ऊनाची तीव्रता आहे ती कमी येते. तर ह्याचं अजून उन्हापासून तर संरक्षण होतं पण अजून एक फायदा जर बघितला तर आत्ता बाहेर ऊन जास्त आहे, ऊनाची तीव्रता जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे आणि आतमध्ये जर बघितलं तर ऊनाची तीव्रता कमी आहे आणि टेम्परेचरसुद्धा कमी आहे. आणि एका साईडनी पेपर जो आहे क्रॉप कवर जो आहे तो वरती ठेवल्याचा अजून एक फायदा होतो. ज्यावेळेस आपण स्प्रे घेतो त्यावेळेस स्प्रे व्यवस्थित बसतात आणि पलीकडच्या बाजूलासुद्धा स्प्रे बसून त्याचा इफेक्ट आहे तो ह्या साईडला जाणवतो. आत्ताची ही जी स्टेज आहे डाळिंबामध्ये साधारण लिंबाच्या आकाराची फळं झाल्यानंतर क्रॉप कवर वापरायचा आहे आणि तो हार्वेस्टिंगपर्यंत ठेवायचा आहे. धन्यवाद.
us on Facebook, Instagram, Twitter, YouTube, or log on to www.agriplast.co.in.